हाय नमस्कार झालं का सगळ्यांचं जेवण बिवण मी तर काय थोडंसं अंग टाकलं होतं काय माझं डोकंच राही ना तर ही तर आपली सुनबाई आली आली कोथंबीर हे बघत होती तिला लय कौतुक वाटतं तशी ती मुंबईला राहते ना आहे का ना मुंबईला राहते ना गावाकडे येते कधी कधी तिला म्हणलं झालं का नाश्ता वेष्टा तर ती म्हणली म्हणजे नाश्ता म्हणजे जेवण बिवण झालं का म्हणलं तर ती म्हणली नाही नाश्ता करून आले जेवण म्हणलं तर नको म्हणली तर अजून जेवण नाही केलं काय नाही अजून घर पुसायचं राहिलंय भांडी घासली थोड्या वेळ जाऊन झोपले परत झाडू मारला थोड्या वेळ जाऊन झोपले खाटावरच परत उठले टाकलं धुवून परत जाऊन झोपले तेवढ्यात ही आली हिला वाटलं मी घरीच नाही कोणाच ठाऊ बाहेर कुलूप लावलेला आहे ना दरवाज्याला मी घरात झोपली होती तिला वाटलं मी घरीच नाही बाहेरनं कुलूप लावलंय काय काय मग तिथं दरवाजा जवळ आल्यावर वाजवला मग मी उठले मी चट आहे हातरून बसलं होतं दोघेजण मग अंग टाकलेलं होतं मग अंग टाकल्यानं म्हणलं आता थोड्याशा कमेंट्स वाचाव कमेंट वाचायला घेतल्या बरं का कारण मी कमेंट्स वाचते पण प्रत्येकाला नाही रिप्लाय देत मी पण वाचते मी सगळ्या कमेंट टाइम भेटन तसा तर बऱ्याच कमेंट्स मला अशा पण आल्या बऱ्याच कमेंट्स मला अशा पण आल्या की रादा ताई होतं असं ऑपरेशन झाल्यावर कुणाला दहा वर्षानं कुणाला चार वर्षानं तर काय काय जणांना अनुभव पण आहे की ऑपरेशन जरी झालं ना तरी मूल होऊ शकतं बाई गरोदर राहू शकते असं बरंच काय हे काय गोष्टी मला माहीत नव्हत्या बरं का की ऑपरेशन झाल्यावर परत बाळ होतं हे काय मला माहीत नव्हतं पण बरेच जणांच्या कमेंट्स पण आल्या किंवा ऑपरेशन झालं तरी होत्या ते एखाद्याला मुलं हा बघा मला तर डॉक्टरनं सांगितलं मी काय घरी टेस्ट केलं नाही तर काय जणांना वाटतं की मी टेस्ट करून दाखवा तर मी तुम्हाला टेस्ट करून पण दाखवते घरी कारण मला पण मला पण विश्वास नाही कारण मी ऑपरेशन केलं आणि तसाने पण पहिलीला शाळेत जातोय त्याच्यामुळं मला पण विश्वास नाही मी पण ती टेस्ट करायचं घरीच म्हणजे घरी टेस्ट करणार तुम्हाला दाखवणार मी टेस्ट केलेलं पण दाखवणार आणि टेस्ट करायच्या अगोदर पण ती दाखवणार छोकलीचा बाप तर काय अजून कामावर आलेला नाही ते आल्यावर जाईल मी आणायला तसं दवाखान्यात गेलं तर ते सरकारी दवाखान्यात तसं असतं माहिती आहे का ती देत नाहीत आता एखाद्या कोणी कोणी सरकारी दवाखान्यात त्यांचे ते नाही का चेक केलेलं असन त्यांना माहिती आहे सरकारी दवाखान्यात का ते आपल्या हातात देत नाही ते तसलं चेक केलेलं हे ते मग आपलं आपलं पर्सनली आणलं का नाही आपलं तर आपल्याला देतात खाजगीमध्ये पण देतात आपल्या आपल्या हातात कारण ही अनुभव आहे चांगला मला मोठा मी छोकलीच्या टायमाला खाजगीमध्ये चेक केलं होतं त्या टायमाला ते माझं मला हातात दिलं होतं टेस्ट झाल्यावर आणि स सरकारी दवाखान्यात ते देत नाहीत सरकारी दवाखान्यात ते तिथंच ठेवून घेतात असं असतंय हा बघा मला एकतर भूल वाटत नाही कारण मला का नाही जास्त दुखतं दुखतंय मला बडबड पण करू वाटत नाही मला नुसतं झोप वाटतंय उगा आताही आली होती आणि मी पण बरेच दिवसानंतर नंतर म्हणजे दोन दिवसानंतर मी पण व्हिडिओ मगाचा अपलोड केला कारण मला व्हिडिओ पण करू वाटत नव्हता नाहीतर महागलदी मी किती आजारी होते तरी पण मी व्हिडिओ टाकला होता की मी आजारी असं तसं दवाखान्यातून पण व्हिडिओ केला पण मला दोन दिवसात अजिबातच मला सहनच होत नव्हतं कारण मला एका गुळीनं तर काय होतच नाही बघा माझं इतकं डोकं दुखतं तर ह्याच्यामध्ये काय वाद नाही तर काय काय जणांना वाटतंय की आता हे नवीन ट्रेन काढला गरोदर राहायचा आता अजून कुणी काढला आहे मला माहीत नाही बरं का कारण मी काय कुणाचे व्हिडिओ बघायला जात नाही कारण मला त्रास व्हायला लागला मला डोकोदुखीचा त्रास असला ना तर मी मोबाईल जास्त वापरत नाही मी माझ्या पुरताच वापरते आणि ठेवून टाकते नाहीतर आपलं दिवसभर लोळतच असते काल पण माझं धुनं राहिलं होतं काल पण माझं तेवढं दुखत होतं काल बी माझं धुनं राहिलं बघा तर दोन्ही मिळून आज धुनं धुवून टाकलं मी सकाळी सकाळी स्वयंपाक करून झोपलेले तर काय जणांचं म्हणणं असं आहे की नवऱ्याचं तुझं अजिबात पटत नाही नवऱ्याचं तुझं पटत नाही मग तुला तुला दिवस कुठून गेलं <laughs> बघे आता <बाक्या था? laughs> कमेंट आल्या त्या ग बघे वाच की तुझ्या फोन मधून बघ व्हिडिओ तर म्हणतात की दिवसभर पटत नाही पण कस असत माहितीये का आता हे बघा मी पण थोड्या वेळासाठी लाज सोडूनच देते <laughs> <laughs> आता अशा बऱ्याच आहे त्या की त्यांना नवरा पटत नाहीत आणि नवऱ्यांना पण बायका पटत नाही त्या नाही पटत हाय ना? ना का, का ना असे कित्येक जण आहेत गवऱ्यांना बायका पटत नाही बायकांना नवरा पटत नाही किती जरी नवऱ्याला बायको नाही पटली ना तरी पण तिला तीन चार लेकर होणारच हाय का ना होतात का नाही आणि बायकोला पण तुझ्याच मावशीला सहापूर आहेत का नवरा पटतो का तिला हा म्हणजे नवरा पटतो म्हणलं काय अडचण नाही पण नवरा जर पटत नसेल किंवा नवरा बायकोचं जरी जमत नसलं तरी त्या नवऱ्याची का नाही त्या बायकूला लेकरं होणारच आणि बायकूला पण नवरा जरी पटत नसला आवडत नसला तरी पण तिला लेकरं होणारच असं थोडंच आहे की बाबा त्यांचं भांडण होतं आहे नवरा ना आवडतच नाही हे ते मग त्यांना लेकरं नाही होणार काय जरी झालं ना किती जरी नवरा बदबडबदडत असला ना बद, 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 तरी पण त्या बाईला लेकरं होणारच किती जरी नवरा दारू पिऊन त्रास देत असेल ना तरी त्या बाईला लेकरं होणारच जरी आमची दिवसभर भांडणं झाली ना रात्रीची जरी भांडणं झाली ना तरी आम्हाला लेकरं झालीच असंच प्रकार आहे ती लेकरं व्हायचं त्यात पटण्यात ना पटण्यात त्याच त्यात काहीच वाद नसतो लेक आहे का नाही गं आता तुझं काय नवीन लेगीन झालं आहे सोडं पण लेकर हे प्रत्येकाला होतात काय काय जणांना तर कसं कसं जाऊ द्या आता सोडा मला काय तेवढं सांगू वाटत नाही माझ्यापुरतंच मला बोलायचं आहे तर काय कमेंट्स अशा पण आल्या की बाई महिनाभर तू बाहेर हिंडले कुणाचा खाऊन घेतला म्हणून तो गरोदर राहिले हा बघा मला कुणाचं काय करून घ्यायची गरज नाही कारण मला स्वतःचा हक्काचा नवरा आहे आणि नवरा हाय म्हणल्यावर मी प्रेग्नेंट राहणारच अशा कित्येक बाया आहेत की त्यांचं नवरंसुद्धा नसत्यात आहे लगीनसुद्धा नाही त्यांची लेकरं अनाथ आश्रममध्ये आहेत कारण इज्जत जाईल ह्या हिशोबाने लेकरं कुठं पण सापडते ती कुठं बी फेकून देते ती अनाथ आश्रम गच भरल्या या तसलं तर प्रकार मी केला नाही लेकरं होण्यासाठी का नाही की नवरा बायकोचं पटावं किंवा नाही पटावं असं काय नसतं लेकर ही लेकरं होतच असतात कुणाला पण होत असतं ते उगंच लावायचे जी काय बोलायचं काय बी हाय जीब म्हणून काय बी बोलायचं उगं हाड नसल्यासारखं आणि जिबीला हाड नसतं हे मला पण माहिती आहे अरे पण माझं मला दुखणं काय काय नाही असं आहे का की बाबा मी खोटं बोलते खोटं पण नाही बोलत तुमच्यासमोर मी तुम्हाला म्हणलं ना की मी तुम्हाला दाखवणार की बाबा खरंच हाय का नाही कारण मला पण मला पण त्या गोष्टींचा त्रास होतो कारण मला तर नऊ महिने नऊ दिवस शिसारे मला तीन इलेक्ट्रांच्या टायमाला नऊ महिने नऊ दिवस शिसारे की माझ्या पोटात पाण्याचा थेंबसुद्धा टिकत नाही तुम्हाला सांगते सण्याच्या ताया टायमाला तर मला सात महिने झाले छोकलीच्या तर टायमाला नऊ महिने नऊ दिवस होऊन का नाही डिलेवरी झाल्यावर पण मला चक्कर येणं उलटी होणं पचत नव्हतं काय खाल्लेलं छोकुलीच्या टायमाला कावीच्या टायमाला पण सहा महिने मला शिसारे होती पोटात माझ्या अन्न पाने टिकत नव्हतं आणि चक्कर येते ना हे ये मला डोकं दुखतं मेंदूला रक्त पुरत नाही झोपून उठलं मला थकवा येतो त्यातमध्ये मी आशक्त आहे तर काही जण मला हे पण म्हणले की बाई तीन लेकरांची तो आई आहे तू कशाने नाजूक आहे तीन लेकरांची आई हाय मान्य आहे मला पण नाजूक म्हणजे मी काय नाजूक म्हणजे ते हे नाही सम म्हणजे तसं नाही म्हणली काय नाजूक म्हणजे मी लय अशी किरकोळ आहे तब्येत माझी एवढी डाऊन आहे ना की सहज मी असे वाकवली तर मोडत एवढे नाजूक तब्येत आहे असं मला म्हणायचं होतं पण एखाद्याला किती जरी आडवं लावायचं म्हणलं तर तुम्ही लावणारच आहे तर आज छोकलीच्या बापाला जरा उशीर झाला तीन वाजता येत असतं पण आता चार वाजून गेला पण छोकलीचा बाप काय अजून कामावर नाही आलेला बघू मी त्यांना पण नाही सांगितलं बरं का पण आता संध्याकाळी त्यांना सांगते मी त्यांना सांगते की असं असं डॉक्टर म्हणलेलं आहे काल का ए, का तर आपण का मेडिकलमधनं असं असं आणू त्यांना मी सांगते आणि जाते त्यांना घेऊन आणि तुमच्यासमोर तुम्हाला उद्याचा व्हिडिओमध्ये खरं काय खोटं काय दिसणार मला तर काय नाही हवं बघा मला तीन लेख राहते ना आधीच तीच सांभाळता सांभाळता नाकीनं आलं आहे अजून कुठं चौथं मांडू बरोबर आहे का नाही घेते मी सगळ्यांचा निर्णय घेते पण मला तर तुम्हाला तर मी अगोदरच्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की मला कावीन छोकुलीसुद्धा म्हणजे छोकुली झाल्यावर का नाही कावीच्या नंतर मला का कावीन छोकुलीच्या नंतर मला मोल पण नव्हतं पाहिजे मी सण्याची अपेक्षा पण केली नव्हती पण सण्या जबरदस्तीनं झाला जबरदस्तीनं म्हणजे मी त्याच्या टायमाला भरपूर गोळ्या खाल्ल्या खाली करायला पण तो खाली झालाच नाही मी इथपर्यंत तुम्हाला सांगते की मला दोनच पुरी बास होत्या तरी पण सन्याचा जन्म झालाच तर उगच काय पण नका तोंडात काय पण शब्द बाहेर काढो वाईट वाटतं कारण मला मी कुणाची पण गरोदर राहायला आणि कुणाचा बी खवून घ्यायला मला काय गरज पण नाही कारण मला हक्काचा नवरा आहे स्वतःचा नवरा आहे आणि बेवड्यांचं तर काम कसं असतं आता लय घाण येत आहे माझ्या पण तोंडाला पण सध्या मी पण बोलायच्या ह्याच्यामध्ये नाही स्थितीत ठीक आहे नाही तर जांग टाकलं होतं ही बसली इथं आणि मी इथं आपलं डोकं ठेवून झोपली होती म्हणजे झोपली म्हणजे असं आपलं अंग टाकलं होतं पण म्हणलं कमेंट वाचलं तर म्हणलं चला एक व्हिडिओच करावा म्हणलं मला काय भेटणार हाय तुम्हाला काय बोल करून सकाळपासून अजून मी जेवण सुद्धा नाही केलं घरातलं काम आवरलंय निम अजून झाडू फर्श नाही केली किचन वाटा नाही धुतला काय नाही म्हणजे मला उभा सुद्धा राहा वाटत नाही बसत उठत ही बस सगळी कामं केल्यात मी